घेन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर सोभलते ठाई आनंदे निर्भर असोभलते ठाई सुख दुखा नाही हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण अनेक सायास न करी न धरियास होईल उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष माघरी कामारी ते दासी मोक्ष माघरी कामारी ते दासी होय सांगोयसी तुका भने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठाला 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर त्रिभुवन पवनी मुक्तबाई मई नमो नमो त्रिभुवन साष्टांग
महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातु समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं संतांचिया त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली आस्मरण होय सकळविद्येंचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी आपल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सेक्टर 48A सीवोड नेरूळ नवी मुंबई श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान मला वाटतं 13 वर्ष येणार म्हणजे एक तर पूर्ण झालो आणि दुसऱ्या तपाकडे निघालो आहोत. अतिशय मोठी सेवा आहे ज्यांच्या ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असे वैकुंठवासी हबप गुरुवर्य दत्तात्रेय महाराज शिरोळे यांच्या कृपा आशीर्वादाने सप्त्याचं स्वरूप पाहूनच असं वाटतंय की ही माणसं किती मोठी असतील बरं. आणि मला इथं ज्यांनी बोलवलं आमचे बागल महाराज असतील फालके महाराज असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या भेटीचा आलेला योग विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंचम वेद निर्माते जगदवंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा बरं का जन्माला येण्याचं प्रयोजन सांगणारा अभंग आहे. थोडं लक्ष देऊ नाही का बरं. घेईन मी जन्म याजसाठी देवा कशासाठी हो बोला तुझी चरण सेवा साधावी. अतिशय गोड असं चिंतन आहे.
आणि त्यासाठी जे निरूपण करायचं आहे अतिशय गोड असं चिंतन आहे. पहा आजचा चौथा दिवस आहे ना, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात चालणारा हा सप्ताह. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी जन्माला येण्याचं प्रयोजन सांगतायत. घेईन मी जन्म याजसाठी देवा. नवे नवे जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतायत विठ्ठल. सेवेला सुरू करण्यापूर्वी चिंतन मांडण्यापूर्वी ज्या राजा महाराजांनी ज्या महामानवांनी ज्या संतांनी या भूमीसाठी या धरतीसाठी नवे नवे आपणा सर्वांसाठी सर्वत्वाचा त्याग केला त्या सर्वांना एकदा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. हे पहा माझे नामदेवराय माझे तुकोबराय ज्यावेळेस होते ना त्यावेळेस हे माईक नव्हते बरं, तरी माझ्या संतांनी हे परिवर्तन केले. ज्या राजा महाराजांनी या भूमीसाठी या धरतीसाठी नवे नवे आपल्या सर्वांसाठी सर्वत्वाचा त्याग केला त्या सर्वांना एकदा मानाचा मुजरा करतो आणि त्यानंतर सेवेला सुरू करतो. सर्वप्रथम स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली असे शहाजीराजे भोसले. या जगालाही हेवा वाटावा असा महापराक्रमी पुत्र ज्या मातेनं घडवला जन्म दिला अशी राष्ट्रमाता राजमाता नवे नवे स्वराज्य माता माझी जाऊ. या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजानं नुसतं पाहिलं नाही बरं तर इथं स्वराज्य निर्माण केलं असा पहिला लोकशाही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले. आपल्या एका हाताने समशेर आणि एका हाताने लेखणी, समशेर घेऊन रणांगण गाजवणारे आणि लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे संभाजीराजे भोसले. छत्रपती सूत्र विश्वाचे माझ्या राजांना माझ्या शिवरायांना छत्रपती ही पदवी बहाल करणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय. शुद्ध हवा पाणी ऋतू बरं का हाच खरा विवाहाचा मुहूर्त आणि बाकी सर्व झंझट फालतू समजतो आम्ही असे समाजाला दरडावून सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि ज्यांनी ज्यांनी संत कबीर असतील, मोहम्मद पैगंबर असतील, जे राजे महाराजे असतील, जे जवान जे शहीद असतील, ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी या धरतीसाठी अहोरात्र प्रयत्न केला, ज्यांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला त्या सर्व राजा महाराजांना, त्या सर्व संतांना, त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम विठ्ठल. इथं खरंच आनंद असा आहे की जेवढ्या प्रमाणात इथं पुरुष आहेत तेवढ्या प्रमाणात महिला पण आहेत. मला आल्यानंतर मी आज मुद्दामून लवकर आलो बरं का, आणि आल्यानंतर असा आनंद वाटला चला आज मासवड्याचं तो भेट आहेच त्याची मलाही आतुरता आहे कारण की तुम्ही एवढ्या कष्टाने बनवलेत हमारे उधर वो बनता नाही आहे बोला क्या सुनो. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय जन्माला येण्याचं प्रयोजन सांगतायत. घेईन मी जन्म याजसाठी देवा. पण महाराज तुकोबराय जी प्रतिज्ञा करतायत जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतायत पहिला प्रश्न की प्रतिज्ञा कोणी करावी. तुकोबराय प्रतिज्ञा करतायत मान्य आहे ना, घेईन मी जन्म हे बरोबर आहे पण प्रतिज्ञा कोणी करावी हा पहिला प्रश्न आहे. ऐका जे प्राज्ञ आहेत ते आज्ञा करतात, जे सुज्ञ आहेत ते प्रतिज्ञा करतात आणि जे अवज्ञ आहेत जे आज्ञा आहेत त्यांच्याकडून अवज्ञा होते. तीन प्रकार वेगवेगळे ऐका. जे प्राज्ञ आहेत मी काय सांगतोय प्रतिज्ञा कोणी करावी ते आज्ञा करतात, जे सुज्ञ आहेत ते प्रतिज्ञा करतात आणि आज्ञांकडून अवज्ञा होते. मी एका सोयीतून सांगण्याचा प्रयत्न करेल विस्तारित ऐका. तव श्रीगुरु म्हणती काही झाले हे समस्तही आम्हा पावले आता सांगे जे निरूपले नारायणे. श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज हे प्राज्ञ ते आज्ञा करतात. कशाची आज्ञा केली हो बोला ना. आता सांगे जे निरूपले नारायणे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा करतायत.
कोण करताय? श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज, कारण ते प्राज्ञ आहेत. आणि ही आज्ञा शिरसावंद करत ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतायत. माऊली प्रतिज्ञा, काय प्रतिज्ञा केली हो माऊलीने? कलाकार आहेत ना, हे जे कलाकार आहेत सर्व, यांना ही कला साध्य करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागलेत. बरं, जेवढा आदर कीर्तनकाराला ना, तेवढाच आदर कलाकारांना. आज ही छोटी छोटी मुलं आज तुमच्या समोर, दोन तीन दिवस झालं, किती आनंद निर्माण केला हो यांनी.
आमचा मगाशीच विजय झाला मला वाटते. संजय महाराज आम्ही फाल्के महाराज आम्ही बसलो होतो की ही जी मुलं जशी नाचतील ना ती इतकी निरागस आहेत ना. मी सांगितलं मगाशी आपला विषय झाला की ती देहीच विदेही भोगुदशा या अवस्थेवरती मुलं आहेत बरं का. आपण नाचताना विचार करतो अरे हा माझ्याकडं पाहतो का तो माझ्याकडं पाहतो का, पण त्या मुलांच्या मनात ही भावना नाही आहे. माझे परम मित्र हरिभक्त परायण नवनाथ महाराज चोरघे हे आमच्याच गावचे आहेत, आम्ही एकाच गावचे बोले तर आम्ही परिचित आहो एकमेकांना. त्यांनी जी संस्था चालू केली आहे त्यांची जी संस्था आहे खूप मोठं कार्य ह्या मुलांना घडवण्याचं ते करतायत आणि तुम्ही त्यांच्या कलेला वाव दिला यासाठी तुमचंही अभिनंदन बरं का. त्यामुळं आता प्रमाण झालं की टाळ्या वाजवायच्या. लक्षात आहे ना, लक्ष आहे ना सर्वांचं, क्या सो गए पीछे जागे तो हो ना. प्रमाण झाल्यानंतर टाळ्या वाजवायच्या बरं का. ऐका, ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली आहे. काय प्रतिज्ञा केली ज्ञानोबरायांनी, अवघाची संसार सुखाचा करीण आणि आनंदे भरीण तिन्ही लोके. काय प्रतिज्ञा हो ज्ञानोबरायांची, ज्ञानोबराय सूद न्याय आहेत म्हणून ते प्रतिज्ञा करतायत. मी प्रतिज्ञा कोणी करावी हा विषय बोलतोय. अजून काय प्रतिज्ञा आहे तो ज्ञानोबरायांच्या, बोलो ना जरा बोलते. चलो मी सुरुवातीला सांगितलं बरं, माझी हिंदी जरा समजून घ्या कारण आता मी त्या पॅनलचा राहिलेलो नाही आहे. बोलतो वो पॅनल का मी राहिला नाही आहे, अभि मी ये पॅनल मी आयला हूं. जात धर्म काही नसतो. आता तुमच्या मनात जर जात असती तर तुम्ही मुस्लिम कीर्तनकार इथं बोलावला असता का. नाही ना, जाती धर्म काही नाही इसते आमच्यात पाहुणे रावळे बसले ना असं तोंडाकडे पाहत बसावं लागतं. काय बोलतोय आता हा हिंदी, मला तर हिंदी बरं का जरा घुटमळल्यासारखं होतं बरं का महाराज. ज्ञानोबरायांनी तीही प्रतिज्ञा केली आहे, माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. काय प्रतिज्ञा हो माऊलींच्या, काय प्रतिज्ञा. मला जर विचारलं ना कुणी, मी सांगेल तुम्हाला ऐका या वाक्याकडे लक्ष द्या, मला जर विचारलं ना कुणी की या जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती आहे, मी छाती ठोकून सांगेल की माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. या भाषेसमोर सगळ्या भाषा फिक्या आहेत बरं. मला भाषावाद करायचा नाही आहे पण माझी मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठच आहे. ज्ञानोबरायांनी ती प्रतिज्ञा केली आहे, माझा मराठाची बोल कौतुके. माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे, ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रतिज्ञा केली आणि ज्ञानेश्वरी लिहिली सुद्धा बरं का. पण मला सांगा, दोन वर्ग झाले, एक प्राज्ञ आज्ञा करता सुज्ञ प्रतिज्ञा करतात, तिसरा जो वर्ग आहे ना तो आहे आज्ञ जे अवज्ञा करतात. आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का हो, बोला. ज्ञानेश्वरी मिली पर समझी क्या, नाही ना महाराज. ज्याला ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मिळाला आणि समजला नाही ना तो वर्ग म्हणजे आज्ञे वर्ग आहे. विठ्ठल ऐका, ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचं स्थान आहे, सांगणारा भगवान परमात्मा आहे आणि ऐकणारा अर्जुन आहे. ही ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली आहे पण खरंच कळाली का हो. एकानं तर काय केलं बरं का, शिंदे महाराज गायनाचार्य आमचे शिंदे महाराज खूप छान व्यक्तिमत्व, पाहिल्यानंतर तेज वगैरे जबरदस्त. आव ना जरा आगे आव, खडे राहू इधर. तुम्हाला सांगू का, तुमच्या इथं कीर्तन करायला खरंच खूप आनंद वाटतोय कारण की 8 दिवस मी इतका थकलोय ना काल गोवा कर्नाटक कीर्तन की एनर्जीच नव्हती आज. पण इथं आल्यानंतर आमचे फाल्के महाराज असतील, संजय महाराज असतील, हे काय जबरदस्त वैभव निर्माण केलं या लोकांनी इथं. हा, हे फक्त महाराष्ट्रातच होतं बरं का, हे फक्त महाराष्ट्रात. मला वैयक्तिक कुणाचा नामोल्लेख करायचा नाही आहे किंवा
कीर्तनकारांनी असं काही नाहीये, पण खरंच बरं का या लोकांनी ही जी लोक एकजूट ठेवलीत ना, इथं आल्यानंतर मला समजलं की इथं कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, फक्त आणि फक्त इथं अध्यात्म आणि परमार्थच होतो लक्षात येतं आल्यानंतर. सगळे गोळ्या मेळाने एक खेळीमेळीने हे वातावरण निर्माण केले पहा ना. आज मला वाटतोय साक्षात भगवान परमात्मा इथं वास करत असेला, नक्कीच असं आनंदमय वातावरण इथे निर्माण झालंय. आज गावोगावी पाहिलं ना, ते हरिनाम सप्ते बंद पडत चाललेत बरं का. ही खंत आहे, ही शोकांतिका आहे, पण ही अशी लोक जी तयार झालीत ना. माझं तरुणांना आव्हान असेल की अजून काही वर्षानंतर हा हरिनाम सप्ताह याच्याही पेक्षा मोठा दिव्य अशा स्वरूपात इथं झाला पाहिजे. नाही तरुणांनी हे लक्ष द्या बरं, कारण की आता ही लोक आहेत जी यांनी जे सप्ताहाचं हे जे नियोजन केलंय, आयोजन केलंय, खूप धडपड करावी लागते बरं का. याला आयोजन नियोजन करायला हे खूप धडपड करावी लागते. गाव बागल महाराज किती परिश्रम घ्यावे लागतात, सगळ्यांना फोन करा, हे करा, सगळं निर्माण करा, खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण मला काय सांगायचं, हे टिकवणं खूप गरजेचं आहे, हे टिकवणं गर आणि हे तरुणांच्या हातात आहे. आता ह्या लोकांनी, ही लोक थकलीत, आता अभी ये लोक थकेले है, ये जो पेड़ है ना जिन्होंने ये बड़ा कार्य किया है, ये लोग अब थक गए हैं. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, पर याद रखो ये लोग बूढ़े हुए है. ऐका, पेड़ बूढ़े हुए तो क्या हुआ, वो फल नहीं दे सकते. पेड़ बूढ़े हुए तो क्या हुआ, वो फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. याद रखो, प्रेमाची सावली जरूर ही माणसं देतील. त्यामुळे तरुणांना आणि मला अवश्य सांगावंसं वाटेल की या लोकांना जपा, यांचे हात धरा आणि हे कार्य असंच पुढे चालून द्या. विठ्ठल विठ्ठल आज्ञ वर्ग सांगत होतो. आज्ञ आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का हो? एकानी ऐक ना, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दुकानात रद्दी म्हणून विकला महाराज, त्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का हो? दुकानदाराने घेणारही नाही घेतला, दुकानदारालाही मिळाली पण कळाली का? त्याने साखरेच्या पुड्या बांधून दिला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ. पण आमच्या नेरूळ सेक्टर 48 मधला एक हुशार गृहस्थ गेला आणि दुकानात गेल्यानंतर पाहिलं ज्ञानेश्वरीचं पहिलं पान, पाहिलं काय हो, ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्याय जय जय स्वस्वेद्यात्मरूपा, आणि पाहिलं का हो म्हटले, याला तुम्ही रद्दी म्हणता का काय? दुकानदार म्हटला हो. मग अशी रद्दी तुमच्याकडे किती आहे? म्हटलं आहे ना भरपूर. मग असं करा, कशी देणार? म्हटले घेतल्यापेक्षा 50 पैसे जास्त द्या. म्हटला सर्व द्या. या ग्रहस्थानी काय केलं, ते ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ घेतला, त्याला बुक बाइंडिंग केलं, नित्य नियमानं वाचून काढली आणि जीवनाचा उद्धार करून घेतला, त्याला ज्ञानेश्वरी मिळाली आणि कळाली सुद्धा. प्राज्ञ आज्ञा करतात, ऐका, कशातलंच काही कळत नाही त्याला म्हणतात आज्ञ वर्ग. सर्वातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणतात सुज्ञ. एकातलंच कळतं, बाकी कशातलं कळत नाही त्याला म्हणतात तज्ञ. आणि सर्वातलं सर्व कळताना त्याला म्हणतात सर्वज्ञ. तर यात आपला नंबर कुठं लागतो ज्याने त्याने तपासा बरं का. प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात आणि आज्ञांकडून अवज्ञ होते. पैकी आज अभंगात जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा करतायत. विठ्ठल सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं. प्रतिज्ञा केली आहे जगद्गुरु तुकोबरायांनी, जन्माला येण्याची प्रतिज्ञा केली आहे. पण तुकोबराय इथे एक शंका आहे, प्रश्न आहे. तुकोबराय प्रतिज्ञा काय पूर्ण होत असतात का? ओ काय वाटतं तुम्हाला, प्रतिज्ञा पूर्ण होतात का? बोला बोला ना.
तुकोबरांना हे ज्ञात आहे की प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती काय? निश पांडवी पृथ्वी करेल. झाली का हो पूर्ण? नाही ना झाली. भीष्माचार्यांचे उद्गार आहेत की माणसानं प्रतिज्ञा करून स्वतःला बांधून घेऊ नये. भीष्माचार्यांचे उद्गार आहेत. स्वतः भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र हाती करील चार गोष्टी युक्तीच्या. झाली का पूर्ण? बोला. नाही ना झाली. ओ रावणासारख्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या महाराज. रावण 7 कोटी घरं ज्याची सोन्याची आहेत, नाथरायांनी त्यांचं वर्णन केलं आहे. 7 कोटी घरं ज्याची सोन्याची तो रावण, ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आहे तो रावण. ऐकताय ना तुम्ही? लक्ष आहे ना सर्वांचं? ऐका, 7 कोटी घरं म्हणजे 28 कोटी घराच्या भिंती ज्याच्या सोन्याच्या आहेत तो रावण. बरं का? त्या रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. नाही ना झाली रावणाची प्रतिज्ञा पूर्ण. काय प्रतिज्ञा केली होती? आकाशाला श्री लागेल, खारा समुद्र गोड, सोन्याला सुगंध आणेल. हुशार माणसं आहेत बरं का? इथं असं जरा उत्तर देत चला. जरा बोलणं झालं ना मग कीर्तनाला अजून मजा येते. और रावण रावण ज्याच्यात गणपती बाप्पा गाढव ओळण्याच्या ज्याच्या घरी काम करतो ना तो रावण. 33 कोटी देव ज्याच्या बंदी खाण्यात होते ना तो रावण. त्याचीही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. किती मोठं वैभव, किती सोनं नाणं, नाही ना झाली प्रतिज्ञा पूर्ण. आपलं 5 तोळ्याचं लाकीड घातलं ना महाराज, गुंड्या लावत नाही, हे आपलं वैभव आहे. पण रावणाचं, रावणाचं पहा ना, एवढं मोठं वैभव रावणाचं, पण रावणाची ही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. आणि हे सर्व तुकोबारायांना ज्ञात असून तरी तुकोबाराय या भंगात प्रतिज्ञा करतायत. का बरं? प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात तुकोबाराय. काय करताय तुम्ही प्रतिज्ञा करताय? जन्माला येण्याची प्रतिज्ञा करताय? नाही होत तुकोबाराय प्रतिज्ञा पूर्ण. जगद्गुरु तुकोबारायांनी याच्यावर उत्तर दिलं, खूप गोड उत्तर आहे. ऐका, प्रतिज्ञा करून, एक वाक्य सांगेल तुम्हाला, माणसानं प्रतिज्ञा करून स्वतःला बांधून घेऊ नये बरोबर आहे. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमार्थासंबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः भगवान परमात्मा आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावी. अहो, प्रतिज्ञेचा विषय जगद्गुरु तुकोबारायांचा देव आहे. मग मला आता तुम्ही सांगा, प्रतिज्ञेचा विषय तुकोबारायांच्या प्रतिज्ञेचा विषय भगवान परमात्मा आहे, तर मग ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची हो? बोला ना. सत्य संकल्पाचा दाता नारायण, जो सर्व मनोरथ पूर्ण करतो ना, त्या भगवान परमात्म्याची सोडवीन माझा स्वामी. सोडवीन माझा सोडवीन माझा
अजून सगळ्यांच्या टाळ्या येत नाही आहेत, पण धीरे धीरे नेटवर्क आ जाएगा। अभी एक लाइन आया है, धीरे धीरे घंटे दो घंटे में नेटवर्क सब पूरा करके डालता है, उसका फिकर मत करो। मला थोडं चिंतन मांडायचं आहे आणि नंतर मी शेवटी थोडं शिवरायांबरोबर बोलणार आहे, कारण वारकरी संप्रदायाचा दंडक हे अभंगावर होणारं विवरण किंवा त्याचा होणारा भावार्थ त्याला विस्तृतपणे अभंग सोडवल्याशिवाय कीर्तनकारांनी इतरत्र गोष्टी बोलू नयेत। हा वारकरी संप्रदायाचा दंडक असल्यामुळे मी थोडं चिंतनावर बोलणार आहे आणि शेवटी असा असे बिचम्यात मी थोडे झटके दुंगा शिवराय के राजे नसते तर हे नसतं ना सर्व। अहो शिवराय नसते ना हे जे वैभव पाहतो ना आपण हे नसतं बरं, माझ्या राजांची कृपा आहे की आज हे हरिनाम सप्ते होत आहेत। बाकीचाच धिंगाणा झाला असतो बरं का, वो मदिरा सब अफजल खान की औलादच बैले बैठले रहते इधर फिर इथं आता मावळे बसते ता सगळे मावळे आहोत आपण, ऐका ना। प्रमाण झाल्यानंतर टाळ्या वाजवा, टाळी का वाजवायची त्याचं कारण मी थोडं नंतर सांगेल, पण टाळ्या वाजवत चला। नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, नामानं सांगितलं देवा मी तुझे शतकोटी अभंग करे।